आपल्याला संरक्षण दलामध्ये सेवा करायची आहे का, आणि तीही अधिकारी म्हणून? जर असं काही करायची इच्छा असेल तर आपल्यासाठी खूप सुंदर पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर मी सुरुवातीलाच परीक्षेची किंवा परीक्षांची नावं सांगतो. तर पहिली परीक्षा आहे, तिचं नाव आहे CDS, म्हणजे कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा. आणि दुसरी परीक्षा आहे, तिला म्हणतो आपण NDA, दॅट इज नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तर ह्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जाण्यासाठी एक परीक्षा असते, तिला म्हणतात NDAची एंट्रन्स टेस्ट. तर ह्या अशा दोन परीक्षा विषयी मी तुम्हाला आत्ता इथं माहिती सांगणार आहे. कारण मला असं लक्षात आलं की गेल्या एक 15 वर्षामध्ये मी जेवढ्या प्रमाणात महाराष्ट्रात फिरलेलो आहे आणि महाराष्ट्राबाहेरही फिरलो, तर तिथं असं लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा महाविद्यालयीन किंवा शालेय विद्यार्थ्यांना, लक्षात घ्या बऱ्याचशा शब्द वापरला की अशा काही परीक्षा आहेत हेच माहिती नसतं. म्हणजे अशा पद्धतीत आपण जाऊ शकतो हे फार कमी जणांना माहिती असतं. किंबहुना कित्येक शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमधल्या जे शिक्षक वर्ग आहेत त्यांनासुद्धा ह्या परीक्षांविषयीची हवी तितकी माहिती ही नसते. परंतु मी पंजाबमध्ये जेव्हा फिरलो, विशेषतः पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश ही जी राज्य आहेत, तर ह्या ठिकाणी शाळेतल्या प्राध्यापक, शाळेमध्ये जे प्राचार्य असतात, प्रिन्सिपॉल, त्या प्रिन्सिपॉलपासून सगळ्यांना ह्या परीक्षांची अतिशय डिटेल माहिती. म्हणजे IIT JEE बद्दल आम्ही गेलो होतो तर ते म्हणतात ते IIT JEE वगैरे सगळं बाजूला ठेवा, आधी आम्हाला सांगा तुम्ही NDA बद्दल काय करता. तर ह्या रीतीने आपल्याला इथं थोडीशी जागरूकता आणणार. आपल्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी NCC किंवा अशा रिलेटेड जे कोर्सेस करणारे आहेत किंवा ज्यांचे पालक हे संरक्षण दलात काम करतात त्यांना बऱ्यापैकी माहिती असते. आता मी इथं या व्याख्यानामध्ये सविस्तर माहिती ही सगळी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे NDA या परीक्षेची, नॅशनल डिफेन्स अकॅडमी ह्या परीक्षेची माहिती ही आपण आता सविस्तर ही आपण इथं घेणार आहोत. तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, तर ही महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळ खडकवासला म्हणून जाग आहे, तर त्या ठिकाणी स्थित अशी ही अकॅडमी आहे. इथं 12वीनंतर प्रवेश मिळवला जातो. तर 12वीत असताना आपण ही परीक्षा देऊ शकतो, NDA एंट्रन्स टेस्ट. तुम्हाला कल्पना आहे की जे विज्ञान शाखेत गेलेले आहेत, सायन्समध्ये असतात, तर त्यांना 12वीची परीक्षा होत असताना वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागत असतात. जसं मेडिकलला जायचं आहे तर मेडिकलची एंट्रन्स टेस्ट असते, इंजिनिअरिंगला जायचं आहे तर वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स टेस्ट असतात, तर तसं संरक्षण दलात जायचं असेल, विशेषतः NDAमध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर ही परीक्षा द्यावी लागते. मी परीक्षेचं नाव परत एकदा सांगतोय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी. तर इथं प्रवेश मिळवायसाठीची एंट्रन्स टेस्ट ही परीक्षा कधी देता येते, या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्ही 12वीत असताना सप्टेंबर महिन्यात पहिला अटेम्प्ट देऊ शकता. वयोमर्यादा आहे UPSC.gov.in, मी संकेतस्थळाचं नाव परत एकदा सांगतोय, UPSC.gov.in या संकेतस्थळावरती त्याची वयोमर्यादा दिलेली असते. तर त्या वयोमर्यादेत मी असं सांगण्याचं कारण का, तर आजकाल परिवर्तनाचं युग आहे, त्यामुळे कदाचित हा सेमिनार किंवा ही जी माहिती सत्र हे तुम्ही 2 वर्षाने ऐकत असाल तर माहितीमध्ये बदल झालेला असेल, म्हणून अधिकृत जे संकेतस्थळ आहे त्या ठिकाणचीच माहिती ही बघायची. साधारणतः 16 ते 19 ह्या वयोगटातले अनमॅरिड मेल, असं पूर्वी लिहिलेलं होतं, म्हणजे 21 साली लग्न करायचा अधिकारच नाहीये, पण तरी तिथं साईटवरती लिहिलेलं होतं, पण आता हे स्त्रियांसाठी सुद्धा उपलब्ध झालेलं आहे. म्हणून म्हणतो की UPSC.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला ही माहिती मिळते. पण साधारणतः असं असतं की जे रेग्युलर, जे सरळ सरळ 12वीपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत, तर अशांसाठी आणि योग्य वेळेला शाळेत गेलेले आहेत अशांसाठी 12वीचं वर्ष असतं, आणि 12वीनंतर 1 वर्ष साधारणतः आपल्याला अटेम्प्ट देण्यासाठी उपलब्ध असतं. तर याच्यामध्ये तुम्ही 12वीत असताना सप्टेंबरमध्ये पहिला अटेम्प्ट देऊ शकता, त्याच्यानंतर एप्रिल किंवा मेमध्ये जो असतो तो दुसरा अटेम्प्ट देता येतो, जर पहिल्या अटेम्प्टमध्ये सिलेक्ट नाही झालो तर. आणि जर दोन्ही अटेम्प्टमध्ये सिलेक्ट नाही झालो तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना जो
बारावीची परीक्षा झाल्यानंतरचं वर्ष असतं 13वीचं म्हणजे, तर त्या 13वीत असताना पण सप्टेंबर आणि काही विद्यार्थ्यांना एप्रिल हे अटेम्प्ट दिले जातात. आता हे वय कधी मोजतात, तर ज्या वर्षी तुम्ही परीक्षा देता त्या वर्षाचं 1 ऑगस्टचं वय हे विचारात घेतलं जातं. आता ही परीक्षा देण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर सगळ्यात पहिलं सांगतो म्हणजे उलटा क्रम सांगतो, मेडिकलमध्ये पास व्हायला पाहिजे. तुम्ही रँक 1 जरी एक्झाममध्ये पास झालात आणि मेडिकलमध्ये जर पास झाला नाही तर सिलेक्ट होत नाही. त्यामुळे इथं आपल्याला पहिला टार्गेट असतं की मेडिकल उत्तीर्ण झालं पाहिजे. त्याच्या नॉर्म्स ह्या परत त्याच साईटवरती आहेत, upsc.gov.in या साईटवरती तुम्हाला मिळतील. आणि तुमचे जे एक माझा एक हा माझा पर्सनल सल्ला असेल की तुमचे जे कोण फॅमिली फिजिशियन असतील, जे तुमचे रेग्युलर फॅमिली डॉक्टर असतात, तर त्यांना सांगायचं की जितक्या टेस्ट तुम्ही दवाखान्यात करू शकता तेवढ्या टेस्ट तुम्ही आधी आमच्या करून घ्या. म्हणजे कसं असतं बघा की सावधान पोझिशनला उभे राहिल्यावर गुडघे टेकायला नको, त्याच्यानंतर फ्लॅट फूट नको, तर अशा काही टेस्ट आहेत. किंवा कलर ब्लाइंडनेस, रंगांधळेपणाविषयीच्या काही नॉर्म्स आहेत, तर अशा ज्या टेस्ट आहेत ज्या दवाखान्यात डॉक्टर करू शकतात ह्या करून घ्या. नाहीतर टेस्ट खूप डिटेल आहेत, त्याचा खर्च खूप आहे, आणि मग विजन आहे, तर त्या अशा नॉमिनल ज्या टेस्ट आहेत ह्या तुम्ही आधी करून घ्या. याचं कारण असं असतं की तुम्ही रँक 1 पास झालात आणि मेडिकलमध्ये जर डिस्क्वालिफाय झालात तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता. मग आपली मेहनत, आपलं सगळं जे काही आपण प्रचंड उत्साहात काम केलेलं असतं हे सगळं वाया जातं. म्हणून आधी मेडिकल आणि मग पुढच्या गोष्टी, पण ती मेडिकल सविस्तर करू नका. त्याचं कारण असं आहे की त्याचा खर्च खूपच जास्त आहे. दुसरा भाग आता आपण पहिल्यापासून सुरू करू, म्हणजे ह्या परीक्षेचे 3 टप्पे NDA एंट्रन्स टेस्टचे. त्यातला पहिला टप्पा असतो त्याला म्हणतो आपण लेखी परीक्षा, दुसरा टप्पा असतो त्याला म्हणतो SSB इंटरव्ह्यू, आणि तिसरा टप्पा असतो त्याला आपण म्हणतो मेडिकल. तर ह्या 3 टप्प्यांची माहिती आपण आता सविस्तर घेणार आहोत. NDAच्या लेखी परीक्षेविषयी माहिती. ह्या परीक्षेला 2 पेपर असतात. त्यातला पेपर 1 हा आहे मॅथ्स, हा आहे 300 गुणांचा, आणि ह्याच्यात तुम्हाला कमीत कमी 50% पासिंग द्यायचं, म्हणजे 150 गुण हे मिळवावेच लागतात. जर तुम्ही इथे 150 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले तरच तुमचा पेपर 2 चेक होणार. म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट सिद्धता लेखी परीक्षेची करताना गणिताची तयारी करणं आवश्यक आहे. साधारणतः 12वीची लेवल जी आहे, जर तुम्ही विज्ञान शाखेत असाल तर विज्ञान शाखेमध्ये जी 12वीची लेवल आहे त्यापेक्षा थोडीशी वरची लेवल ही गणिताची, तर त्यामुळं तुम्हाला गणिताची स्वतंत्र तयारी ही करायची आहे. ज्याच्यात 11वी अधिक 12वी अधिक थोडंफार FY BSC लेवलचं मॅथ्स हे असणार आहे. तर सिलेबस आपल्याला मिळतं upsc.gov.in ह्या संकेतस्थळावरती, किंवा बाजारामध्ये खूप चांगली चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत, जसं अरिहंत पब्लिकेशन आहे किंवा मॅग्रो ही पब्लिकेशन आहे, तर अशी वेगवेगळी पब्लिकेशन्स ही अवेलेबल आहेत. अशा पुस्तकातून तुम्हाला अंदाज लागतो की काय काय तयारी करायची. या पुस्तकांमध्ये किंवा परत ते मगाशी जे संकेतस्थळ सांगितलं upsc.gov.in या संकेतस्थळावरती तुम्हाला जुने पेपर बघायला मिळतात, म्हणजे त्याच्यावरून पण आपल्याला अंदाज लागतो की गणितं कशा पद्धतीची विचारली आहेत. बघा, पेपर हा फक्त MCQ प्रकारचा आहे. MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्न, म्हणजे थोडक्यात तुम्हाला टिक मार्क करायचं आहे, आन्सर A, B, C, D यापैकी कोणता आहे तेवढा टिक मार्क करायचा आहे. तुम्ही कुठच्या पद्धतीने गणित सोडवता हे महत्वाचं त्यांच्यासाठी नाही आहे, उत्तर बरोबर येतं की नाही हे महत्वाचं आहे. तर असा हा पेपर 1 हा मॅथ्सचा आहे, जो 300 मार्काचा आहे, ज्याच्यात कमीत कमी 150 मार्क मिळाले तरच तुमचा पेपर 2 हा चेक होणार आहे. आता पेपर 2 जो आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आमचा शत्रू विषय बऱ्याच जणांचा, माझा आहेच तो. कारण मला असा प्रश्न पडतो की भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947, तो इंग्रजांपासून झाला, मग स्वतंत्र भारतात इंग्रजी भाषेचं काय का? इंग्रजांनी काय म्हणतात ते साता समुद्रापलीकडून इथं येऊन आम्हाला जी भाषा कधी माहीत नव्हती ती शिकवली. व स्वतंत्र भारतात आपल्याला अशी एखादी भाषा तयार करता आली नाही का की जी सगळ्या भारतामध्ये एकच भाषा चालेल? जाऊ दे, तो आत्ताचा आपला विषय नाही, पण इंग्लिश तुम्हाला आलं पाहिजे.
आता हा जो पेपर टू आहे त्याचा एक भाग इंग्लिश आहे, लक्षात घ्या सगळा पेपर इंग्लिश नाही, याचा एक भाग इंग्लिश आहे, हा आहे 200 गुणांचा. याच्यामध्ये ग्रामर सगळ्यात पहिलं, तर परत एकदा सांगतो पेपर वन असू देत पेपर टू असू देत लेखी काम काही नाही, फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे योग्य ते पर्याय सिलेक्ट करायचे असे, तर याच्यात तुम्हाला व्यवस्थित रीतीने स्पॉट द एरर म्हणून प्रकार असतो, म्हणजे वाक्यातली चूक शोधायची. आता आपल्याला जर तुम्ही पूर्णपणे इंग्लिश मिडियममध्ये शिकला असाल तर तुम्हाला याच्यात फार कठीण असं काही वाटत नाही, पण जी मुलं ही इंग्रजी व्यतिरिक्त माध्यमातून शिकलेली असतात त्यांच्यासाठी मात्र हा भाग थोडासा कठीण वाटतो. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शॉर्ट पॅसेजेस आणि लॉंग पॅसेजेस, म्हणजे तुमची आकलन शक्ती इंग्लिशमध्ये किती आहे तेही तपासलं जातं. हे सगळं आहे 200 गुणांसाठी. ह्यानंतर दुसरा पेपर आहे ह्यातलाच, लक्षात घ्या पेपर दोन मध्येच दोन भाग आहेत, दुसऱ्याचं नाव आहे जनरल स्टडीज आणि हा भाग आहे हा आहे 400 गुणांचा. म्हणजे तुम्ही जर टोटल केली, आता मी इथे हे 150 गुण पुसून टाकतो, ठीक आहे, म्हणजे इथे मला आता टोटल देता येते 400 आणि 200, 600 आणि 300, 900. तर एकूण मिळून आपला जो लेखी पेपर आहे तो 900 गुणांचा आहे. जनरल स्टडीमध्ये काय येतं त्याचं उत्तर आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, म्हणजे जे सायन्सचे सब्जेक्ट आहेत, इकॉनॉमिक्स कॉमर्सवाल्यांचा एकमेव सब्जेक्ट येतो आणि आर्ट्समध्ये पण आहे सोशल हिस्ट्री. आता हिस्ट्रीचे इथे दोन पेपर धरतात, एक म्हणजे हिस्ट्री आणि दुसरा तो म्हणजे नॅशनल फ्रीडम स्ट्रगल म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य लढा. तर असे दोन पेपर आहेत, पॉलिटिकल सायन्स आहे, त्याच्यानंतर भूगोल ज्योग्राफी आहे आणि एवढं सगळं झाल्यावर करंट अफेअर आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स आहे. तर ह्या सगळ्याला मिळून जनरल स्टडी असं नाव आहे जो 400 गुणांचा पेपर. तर अशा रीतीने हे तुमचे जो हा जो सेगमेंट आहे ह्या सेगमेंटला आपण म्हणणार आहे लेखी परीक्षा, रिटन एक्झामिनेशन, ही झाली आपली लेखी. ह्यानंतर जर तुमचे गुण हे योग्य असतील, बघा ते योग्य हा मी आकडा सांगू शकत नाही की 900 पैकी 600 मिळाले पाहिजेत, 500 मिळाले पाहिजेत, 400 मिळाले पाहिजेत, असं काहीही नाही. त्यावेळेला ज्या मुलांनी परीक्षा दिली आहे त्याच्यातून जे त्यांना जेवढे सिलेक्ट करायचे आहेत ती संख्या कुठपर्यंत येते त्या मार्काला म्हणतो आपण कट ऑफ मार्क. सरासरी 50% वरच कट ऑफ असतो ओपन कॅटेगरीजला, तर इथं तुम्हाला कट ऑफच्या वर पोहोचायचं. जर तुमचे गुण कट ऑफच्या वर असतील तरच तुम्हाला ते दुसऱ्या टप्प्यासाठी बोलवतात. आता हा लेखीचा टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्याला म्हणतात SSB इंटरव्ह्यू. आता हा जो पहिला लेखीचा भाग आहे तो UPSC द्वारे घेतला जातो, परंतु हा जो पुढचा भाग आहे त्याचं नाव आहे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. तर तो सर्व्हिस सिलेक्शन बोर्डद्वारे हा घेतला जातो, याला म्हटलं जातं SSB इंटरव्ह्यू. आता ह्या SSB इंटरव्ह्यूला तुम्हाला कॉल येतो, म्हणजे जर तुम्ही थिअरी म्हणजे लेखी परीक्षा जर उत्तीर्ण झालात किंवा कट ऑफ पार केला म्हणजे क्वालिफाय झालात तर तुम्हाला SSB ला बोलवलं जातं. सगळ्यांना सरसकट SSB ला बोलवलं जात नाही. SSB मध्ये 5 दिवस SSB इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही असं नका समजू की एक तासभर समोर बसलात आणि आलात, तसं नाही. 5 दिवस तुम्हाला ते ऑब्झर्व करत असतात आणि 5 दिवसांनंतर तुमचे गुण हे निश्चित केले जातात. आता हे जे SSB इंटरव्ह्यू आहे याच्यामध्ये फिजिकल तुम्हाला शारीरिक क्षमता कशी आहे, तुमच्यात नेतृत्व गुण किती आहे, डिसिजन मेकिंग काय आहे, लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल रिझनिंग, हे सगळ्या म्हणजे ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट, सायकोमेट्रिक ॲनालिसिस, हे सगळं तुमचं SSB इंटरव्ह्यूमध्ये बघितलं जातं, जे सरासरी 5 दिवसाचं आहे. सरासरी म्हणण्याचं कारण असं आहे की पहिल्या दिवशी जर तुम्ही डिस्क्वालिफाय झालात तर पहिल्या दिवशीच बाहेर पडता, जर पहिल्या दिवशी क्वालिफाय झालात तर पुढचे 4 दिवस पण तुम्हाला तिथं थांबायचं असतं. तर हे झालं SSB. SSB साठी पण परत 900 गुण आहे आणि मग अशी टोटल तुमच्या गुणांची होते 1800. ह्या 1800 पैकी ज्यांचे गुण जास्ती असतील त्यांना तिसऱ्या टप्प्याने बोलवतात, तो तिसरा टप्पा आहे मेडिकल. आणि मेडिकलमध्ये जे लोक क्वालिफाय होतील हे सगळं झाल्यानंतर मेडिकल नॉर्म्समध्ये जे क्वालिफाय होतील त्यांना नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रवेश मिळतो. इथं तुम्हाला ह्याच्यापुढं तुमचं ग्रॅज्युएशन
जी पदवी परीक्षा आहे ती जायची, पण त्याचबरोबर तुम्हाला साईड बाय साईड संरक्षण दलाच्या अधिकारी म्हणून घडवलं जात असतं. इथं तुम्ही राहिलात ह्याबद्दल तुम्हाला स्टायपेंड वगैरे पण मिळतो. आणि जे आमच्या सामान्य आयुष्यात ज्या गोष्टी नाही आल्या ह्या तुम्हाला सहज करता येतात, जसं हेलिकॉप्टर प्रवास आहे, विमान प्रवास आहे, किंवा अन्य अशा असंख्य गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही देशसेवेसाठी तयार केले जात असता, तर या रीतीने तुमचं NDA मध्ये सिलेक्शन होतं. आता ह्याच्यासाठीची पात्रता काय, म्हणजे मी सरळ सल्ला देईन की जर तुम्ही हा माझा इंटरव्ह्यू ऐकताय आणि तुम्ही 10वी किंवा 10वीच्या आधी असाल, 8वी 9वी अशा इयत्तेत असाल, तर एक डोक्यात तयार ठेवा की 11वीला मला सायन्स घ्यायचं. याचं कारण म्हणजे काय आहे, तर इथं जे गणित आहे हे कंपल्सरी, आणि गणितानंतर मग बाकी गोष्टी आहेत. पण गणिताचा पेपर जर तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर बाकी काहीच करता येत नाही. सायन्सला गेलात म्हणजे गणित आपोआप त्याच्यामध्ये झालेलं असतं. म्हणून मी तुम्हाला सल्ला देईन की शक्यतो सायन्सला जा. सायन्सला जर नाही जायचं असेल, कारण काही जणांचं एक मनामध्ये नक्की असतं की मला आर्ट्सलाच जायचं आहे, तर आर्ट्सला पण गणित हा विषय घेता येतो. आणि अशा वेळेला आर्ट्सला जरी गेलात तरी गणित घ्यायचं, कॉमर्सला गेल्यावर पण गणित घेता येतं. म्हणजे मी कसंही सांगेन पण मी सायन्स घेण्यामागे दुसरी भूमिका सांगतो कशी आहे, की जर तुम्हाला एअरफोर्स आणि नेव्ही ह्या विंगला जायचं असेल तर ॲडिशनल अट असते ती म्हणजे तुम्हाला सायन्स असलं पाहिजे आणि त्याच्यात जे PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ह्यामध्ये सरासरी 70% गुण पाहिजेत 12वीच्या परीक्षेत. बरं, एवढंच नाही तर एका विषयात 50 खालती गुण नको. आली लक्षात अट? त्यामुळं तुम्हाला जर एअरफोर्स आणि नेव्ही हे दोन विंग ओपन ठेवायचे असतील तर अशा वेळेला तुम्हाला सायन्स घेण्यापासून गत्यंतर नाही. म्हणून जर तुम्ही इथं सिद्धता करत असाल सैन्य दलात अधिकारी म्हणून जायचे, तुम्ही हा इंटरव्ह्यू जो आहे, हा जो सेमिनार आहे, हा 10वी किंवा त्या आधीच्या वर्षी ऐकताय, तर ठरवून ठेवा की 11वीत गेल्यावर मला सायन्स घ्यायचं आहे, ते पण 4ही सब्जेक्ट PCMB. बरेच जण म्हणतात बी नको, बायोलॉजी नको, पण कसं आहे माहिती, हा जो जनरल स्टडी जो टॉपिक आहे त्याच्यात बायोलॉजी आहे. भले 17-18 मार्क काहीतरी असतील पण आहे, तेवढ्यासाठी मला वेगळा विषय परत, म्हणजे मला असंही बायोलॉजी शिकायचं आहे, तर माझं म्हणणं सायन्स घेऊन बायोलॉजी का नाही शिकायचं. तर अशा पद्धतीत तुम्हाला इथं PCMB घेतलं तर ते फायद्याचं ठरतं. पण जर तुम्हाला सायन्समध्ये, कारण खूप जणांचं असं असतं की मला फिजिक्समध्ये गती नाही आहे, केमिस्ट्रीत गती नाही, काही जणांना बायोलॉजी आवडत नाही, मग असं असेल तर तुम्ही आर्ट्स किंवा कॉमर्सला पण जाऊ शकता. पण आर्ट्स कॉमर्सला जाताना लक्षात ठेवायचं की दोन दरवाजे तुम्ही स्वतःहून आधीच बंद करताय, ते म्हणजे एअरफोर्स आणि नेव्ही. मग तुम्हाला फक्त सैन्य दल हा तिसरा ऑप्शनच उपलब्ध राहतो. पण तरी इथे जाताना मॅथ्स घेणं हे आवश्यक आहे. जर नाही घेतलं तर तुम्हाला मॅथ्सचा स्वतंत्र अभ्यास करावाच लागणार आहे, कारण मॅथ्स उत्तीर्ण झाल्याशिवाय तुमचा हा पेपर बघितलाच जाणार नाही. त्यामुळं परत एकदा समोर करू की तुम्हाला जर एअरफोर्स, नेव्ही आणि मिलिटरी म्हणजे सैन्य दल हे तिन्ही पर्याय आवश्यक वाटत असतील, तिन्हीपैकी कुठेही चालणार असेल, तर अशा वेळेला तुम्ही सायन्स घ्या. तुम्ही वेळ डिटरमाईन आहे मला एअरफोर्समध्ये जायचं किंवा नेव्हीत जायचं आहे, तरी सायन्स घेणंच मॅन्डेटरी आहे आणि फुल PCMB घेणं. बायोलॉजी मॅन्डेटरी नाही, पण नंतर बायोचा अभ्यास परत करायचा आहे म्हणून बायोलॉजी सांगतो. पण जर तुम्हाला सैन्य दलातच जायचं असेल आणि सायन्सचे जे काही सब्जेक्ट आहेत, मॅथ्सला ऑप्शन नाही आहे, पण मला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे नाही शिकायचं, तर आर्ट्सचे सब्जेक्ट किंवा कॉमर्सचे सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या अकॅडमिक्समधून जरी ते काढून टाकलं तरी GS मध्ये परत हे आहे, तर त्यामुळं हे माझं काम आहे सांगणं. निर्णय घेणं हे तुमचं आहे. निर्णय हा सर्वस्वी तुम्ही स्वतः विचार करून घेणार आहात. आता दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे जर मी सिलेक्ट नाही झालो तर, म्हणजे बरेच जण म्हणतात की आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह विचारच करणं आवश्यक आहे, बरोबर आहे, पण नकारात्मक गोष्टी किंवा आपण त्याचा बॅकएंड जो तयार करणं आहे, जर तुम्ही आत्ता सिलेक्ट नाही झालात तरी मी तुम्हाला अटेम्प्ट सांगितले की 12वीत असताना सप्टेंबर महिना पहिला अटेम्प्ट, 12वीची परीक्षा झाल्यावरचा एप्रिल महिना दुसरा अटेम्प्ट, ह्यानंतरही सिलेक्ट नाही झालात तर तिसरा अटेम्प्ट 12वीत असताना, 12वीची परीक्षा झाल्यावर म्हणजे 13वीत असताना सप्टेंबर. मग अशा वेळेला काय करायचं की 12वीनंतर तुम्हाला जे फील्ड दुसरं करायचं, म्हणजे आपण जसं म्हणतो की प्लॅन ए झाला नाही तर प्लॅन BCD आपले तयार असतात, तर तो प्लॅन BCD एक्झिक्यूट करा जो कोणता असेल तो. पण
त्याच्याबरोबर परत टार्गेट ठेवून द्या की मी सप्टेंबरमध्ये ही परीक्षा परत देणार आहे. तिथंही सिलेक्ट नाही झालात तर चौथा अटेम्प्ट आहे तुमच्याकडं, मोस्ट प्रोबॅबली चौथा अटेम्प्ट असतो, म्हणजे वयात बसत असाल तर. आणि ह्याच्यानंतर जर चौथ्या अटेम्प्टलाही जर नाही झालात सिलेक्ट, तर आपल्याकडं ग्रॅज्युएशन झाल्यावर परत एकदा अटेम्प्ट आहे. त्यामुळे आपल्याला ग्रॅज्युएशन झाल्यावर परत जाता येतं, पण ती NDA नाही, ती CDS परीक्षा. तर ह्या रीतीने मी सांगितलंय की जर सिलेक्ट नाही झालो तर काय, तर ते अटेम्प्ट मी तुम्हाला सांगितले. ह्यामध्ये तुमचं ज्ञान जबरदस्त वाढणार आहे आणि हे ज्ञान हे तुम्हाला पुढं CDSची परीक्षा द्यायला परत एकदा उपयोगी पडेल. UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा आहे, MPSC सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा आहे, इथंही हे ज्ञान खूप उपयोगी पडणार आहे. तर त्यामुळं जर सिलेक्ट नाही झाला तरी तुमचं फारसं नुकसान होत नाही. परंतु मी तुम्हाला एक सांगेन की जसं म्हणतो एक खांबी तंबू असतो तसं ठेवू नका. मी फक्त NDAच करणार असा विचार करू नका, कारण इथं सिलेक्ट होण्याची प्रक्रिया ही टफ, इम्पॉसिबल नाही आहे पण थोडी टफ आहे. तर त्यामुळं त्याच्याबरोबर अन्य पर्यायांचं, जसं मग अशी सांगितलं की तुमचा ऑप्शन ANDA आहे, पण BCDE असे वेगवेगळे अन्य ऑप्शन पण आपण इथं तयार ठेवावे. या ठिकाणी NDA बद्दलची माहिती ही मी थोडक्यात इथं संपवतोय. तुम्ही NDAची माहिती ऐकल्यानंतर जसं मग अशी सांगितलं होतं तुम्हाला की NDA जर नाहीच क्वालिफाय होऊ शकलो तर काय, तर CDS आहे, त्याच्याबद्दलची माहिती पुढच्या सेमिनारमध्ये आहे. NDA एंट्रन्स टेस्ट किंवा CDS या परीक्षांसाठी क्लासेस आवश्यक आहेत का, महत्वाचा प्रश्न. तुम्ही स्वतःला एकलव्याप्रमाणे समजत असाल तर त्याचं उत्तर आहे नाही, या परीक्षांसाठी क्लासेसची काही आवश्यकता नाही. मार्केटमध्ये चांगली चांगली पुस्तकं मिळतात, CDS एंट्रन्स टेस्ट किंवा NDA एंट्रन्स टेस्ट याची जी पुस्तकं मिळतात त्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करू शकता. बऱ्याचशा चांगल्या चांगल्या पुस्तकांमध्ये प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर हा प्रकार पण असतो दिलेला, आधीच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका संच असतात, त्याचा योग्य प्रमाणे उपयोग करून तुम्ही करू शकता. आणि वेगवेगळे रेफरन्स बुक वाचावी लागतात त्यासाठी, तर ते सगळं करून आपण ही परीक्षा क्लास न लावता पण करू शकतो. ह्याखेरीज यूट्यूबवरती प्रचंड प्रमाणात आज लेक्चर्स ही उपलब्ध आहेत. फक्त आपलीच नाही तर अन्य अनेक लोकांनी चांगली चांगली लेक्चर्स आणि SSB साठीचं गायडन्स वगैरे सगळं तिथं ठेवलेलं आहे. तर तुम्ही ह्याचा निश्चित लाभ घेऊ शकता. आपल्या क्लासेसच्या वतीने म्हणजे सावरकर IAS स्टडी सर्कलच्या वतीने इथं जे वाहिनी आहे सावरकर IAS स्टडी सर्कल म्हणून जी वाहिनी आहे, ह्या वाहिनीवरती निःशुल्क व्याख्यान संच उपलब्ध आहे. तर ह्या सगळ्याचा उपयोग आपण करू शकता जर क्लास लावायचा नसेल तर. हे निःशुल्क अभ्यास होणार आहे आपला, पण जर तुम्हाला क्लास लावायचा असेल तर सावरकर IAS स्टडी सर्कलच्या वतीने क्लासेस उपलब्ध आहे. पण लक्षात घ्या, जर NDA एंट्रन्स टेस्टला यायचं असेल तर NDA एंट्रन्स टेस्टमध्ये जी लेखी परीक्षा आहे त्या लेखी परीक्षेपैकी Paper 2 ह्याचे क्लासेस सावरकर स्मारकामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही मुंबईला दादर विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, जुन्या काळी त्याला शिवाजी पार्क म्हणायचे, तर ह्या ठिकाणी जर आलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी आहे. तर ह्या पुतळ्याची शेपटाकडची जी बाजू आहे त्या ठिकाणी एक रस्ता आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, तो रस्ता क्रॉस केला की पलीकडेच तुम्हाला मोठी इमारत दिसणार आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या नावाने, शॉर्टफॉर्ममध्ये सावरकर स्मारक म्हणतात. तिथं ह्या सगळ्यासाठीचे वर्ग हे उपलब्ध आहेत, तर तुम्ही निश्चित इथं येऊन हे वर्ग हे जॉईन करू शकता. NDA एंट्रन्स टेस्टसाठी लेखी परीक्षेमध्ये असणारा जो Paper 2 म्हणजे 600 गुणांचा पेपर आहे त्यासाठी वर्ग उपलब्ध आहेत. ह्याखेरीज CDS परीक्षेमध्ये जे OTA साठीचे रिक्वायरमेंट आहे, म्हणजे जनरल स्टडीचा पेपर, सगळ्यात महत्त्वाचा जनरल स्टडीचा 100 गुणांचा पेपर आणि 100 गुणांचा इंग्लिशचा पेपर, ह्यासाठी वर्ग आहेत. परंतु IMA AFA आणि NA ह्यासाठी जे मॅथ्स लागतं त्या मॅथ्सचे क्लासेस नाही, तर क्लासेस आहेत हे फक्त जनरल स्टडीचा क्लास आहे आणि इंग्लिशचा क्लास आहे, आणि तेही लेखीचेच क्लासेस या ठिकाणी होतात. परंतु लेखी उत्तीर्ण झाल्याशिवाय पुढे SSBला जाताच येत नाही, अन्यथा तुम्हाला NCCमध्ये त्याचे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे C सर्टिफिकेट विथ A ग्रेड असं असेल तरच आहे. म्हणजे ज्यांना ज्यांना लेखी परीक्षा द्यायची आहे तर त्यांच्यासाठी
हे वर्ग हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर पश्चिम, मुंबई 28 या ठिकाणी उपलब्ध आहेत. इथं दूरध्वनी क्रमांक तुम्हाला आता पटलावरती म्हणजे स्क्रीनवरती दिसतोय, 9221849650. तर या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. पण मी संपर्क करायच्या आधी तुम्हाला एक चांगलाच सल्ला देईन, म्हणजे त्याच्यात तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाचेल. ते म्हणजे हा जो क्रमांक दिलेला आहे 9221849650 ह्या क्रमांकावरती व्हॉट्सअपवर तुमचं नाव पाठव, तुम्हाला ऑटोमॅटिक रिस्पॉन्स येईल. ज्याच्यामध्ये ई ब्रॉशर आणि फ्री लेक्चर सेट असं सगळंच्या सगळं तुम्हाला त्याच्यातच मिळेल. मग ते आधी बघा आणि मग मला संपर्क करा. धन्यवाद.